हो आज रविकांत सुतकरना आंदोलनापासून रोखण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली, काय असेल? मुळात आता या महाराष्ट्रामध्ये शेती मालाला भाव मिळावा, सोयाबीनला कापसाला भाव मिळावा, पीक विमा मिळावा ही मागणी करणं सुद्धा गुन्हा झालाय. पोलीस आता सरकारच्या इशाऱ्यावर जनरल डायर सारखे वागायला लागलेत. रविकांत तुपकर हे नेमकं शेतकऱ्यासाठी आंदोलन करणारा कार्यकर्ता. या लोकशाहीत आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं आंदोलन करायचा अधिकार दिलाय आणि त्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याला पोलिसांनी अशा पद्धतीनं उचलणं, अशा पद्धतीनं ठेवणं, कुणालाही भेटून न देणं म्हणजे हे आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे का हा एखादा नक्षलवादी आहे हा प्रश्न पडावा. सरकारच्या अंगात एवढी मस्ती आली की शेतकऱ्याचं आंदोलन चिरडणाऱ्यासाठी ते कोणत्याही थराला जायला लागलेत. मला वाटतं ही सरकारची मस्ती शेतकरी उतरल्याशिवाय राहणार नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.